अर्थात एक बरं झालं की ईडी कशा पद्धतीनं वागतं हे आज कोर्टात थोडंसं लक्षातही आलं असेल. माननीय संजय राऊतजींना आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या हृदयावर सुद्धा शस्त्रक्रिया झाली. असं असताना मला कळतच नाही कधी कधी कस्टडी काय लागते. चौकशीचं पान नाही मला, तुम्ही घ्या दिवसभर काय चौकशी करा आणि सोडा. रोज काय कस्टडी कसं ठेवता लोकांना आणि वर्षानुवर्ष कस्टडी. कायद्याचा किती गैरवापर करायचा. आणि मध्यंतरी आदरणीय सर्वोच्च न्यायालय असं म्हणाल होतं की जामीन मिळणं हा अधिकार आहे प्रत्येकाचा. असं असताना सुद्धा कच्च्या कैद्यांची संख्या ट्रायलवरच्या प्रचंड मोठी आहे देशामध्ये. हे सगळं पाहिल्यांदा लक्षात येतं की सातत्यानं दबाव टाकून लोकांना वाकवायचं. आणि आज तर नड्डाजींनी जे वक्तव्य केलं त्यावर आदरणीय उद्धवजी तर म्हणालेच नाही. ती हुकुमशाहीकडे कशी वाटचाल आहे ती पाहिल्यानंतर त्यांची ही पावलं सुद्धा त्याच पद्धतीची असतात. पण न्यायालयानं 3 दिवसाची दिली त्याबद्दल. ईडीने काही पुरावे सादर केले आहेत. पत्राचाळमध्ये जो काही घोटाळा झाला त्याचा प्रत्यक्ष फायदा हा संजय राऊतांना झाला आहे. त्यातनं फ्लॅट अलिबागची जमीन सगळ्या त्यांनी हात जप्त केलेले आहेत. अगोदर मला आश्चर्य वाटलं होतं जेव्हा अलिबागच्या जमिनीचा उल्लेख आला. 50 गुंठे म्हणजे 1.25 एकर पण होत नाही रे राजा. किती मोठी जमीन आहे मला सांगा. मल्ल्या आणखी तुमचे हे सगळे नीरव मोदी सगळे पळालेले आहेत. जरा जनजीने मनाची तरी बाळगा ना. राजकीय दृष्ट्या एखाद्या राजकीय नेतृत्वाला ज्या पद्धतीनं आपण दबाव टाकताय 50 गुंठे आणि ती पण आत्ता आहे. वडिलोपार्जित केव्हा घेतलेली 50 वर्षाची जमीन त्याला तुम्ही अहो. पण तुम्ही आत्ताची विद्या पण समजा माझ्या आईने 200 रुपये तोळ्याने सोनं घेतलं. 50,000 रुपये तोळा आहे. मग तुम्ही काय म्हणणार 50,000 रुपये तुझ्याकडे सोनं आहे म्हणून का. तर आजची किंमत धरली तर ती येते. तेव्हा किती रुपयात घेतला असं जर पाहिलं तर हे जी काही पद्धत आहे ती अतिशय वाईट आहे असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीनं सरकार माननीय महामंत्री राज्यपाल जे काय बोलले त्याच्यावरचं शिक्कामोर्तब करणारं वक्तव्य नड्डांनी केलं आणि त्याच्यावर आता ईडी कशी वागते हे सगळे पुरावे एकमेकांना पूरक आहेत. हे त्याच्यात 8 दिवसाच्या कोठडीची मागणी केली आणि फक्त 3 दिवसांचीच ईडीने म्हणजे निदान या देशामध्ये न्यायव्यवस्था जिवंत आहे याचं तरी एक आशादायक किरण त्याच्यामुळे दिसतंय. त्याचं स्वागत करतो.